आनंदोत्सव 2023 प्रदर्शन आणि खरेदी 28, 29, 30 डिसेंबर 2023 वेळ दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत. स्थळ आरपीडी हायस्कूल सावंतवाडी सिंधुदुर्ग. स्टॉल बुकिंग साठी संपर्क 90 67 92 77 62. सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक माठ्यामध्ये भरणारा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सौसांचे राजेसाहेब खेमसावंत तिसरे अर्थात राजश्री यांना वंदन करत राजघराण्यातील शूरवीर राजे महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण करत जागर करण्यात आला. विशेष म्हणजे इतर जत्रा या रात्री भरतात, मात्र ही जत्रा सकाळी भरते आणि रात्री जत्रेचा समारोप होतो. नमस्कार. कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह मध्ये मी विनायक गावस आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. सावंतवाडी शहरातला एकमेव असा जत्रोत्सव आज होतोय माठ्यातली जत्रा, अशी या जत्रोत्सवाची ओळख आहे. आणि अगदी जिल्ह्यासह अगदी इथल्या जवळच्या राज्यातले लोक सुद्धा जे सावंतवाडीशी कनेक्टेड आहेत, सावंतवाडीशी ज्यांचं नातं आहे, असे अनेक लोक या जत्रोत्सवाला सावंतवाडीमध्ये येतात आणि त्या माठ्यामध्ये राजेसाहेबांचं दर्शन घेण्यासाठीही लोक सावंतवाडीमध्ये येताना पाहतात. या जत्रोत्सवाची थेट जी क्षणचित्र आहेत मी तुम्हाला दाखवतोय. तर समोर तुम्ही पाहत असाल हा माठ्यावाड्याचा संपूर्ण भाग आहे आणि माठ्यावाड्यामध्ये हा जत्रोत्सव भरतो. सावंतवाडी शहरातला एकमेव असा हा जत्रोत्सव आहे आणि विशेष म्हणजे कोकणात जर तुम्ही बघितलं तर कोकणामधले जे जत्रोत्सव आहेत ते प्रामुख्याने रात्री सुरू होतात. मध्यरात्री ते अनेक रंगताना पाहायला मिळतात आणि जी गर्दी आहे ती रात्री होताना आपल्याला पाहायला मिळते. पण सावंतवाडी शहरातला हा जत्रोत्सव आहे ह्याचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे. हा जत्रोत्सव जो आहे हा तुम्हाला अगदी सकाळपासून सुरू होतो आणि रात्रीच्या आत हा जत्रोत्सव संपतो. या जत्रोत्सवाची सांगता होते यामागे सुद्धा एक विशेष कारण आहे. कारण हा जो माठा आहे या माठ्याच्या ठिकाणी सावंतवाडीचं जे राजघराणं आहे, या राजघराण्यांचे जे राजे महाराजे होऊन गेलेत त्यांची ही स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीमध्ये होणारा हा जत्रोत्सव आहे. त्याला पार्श्वभूमी सुद्धा तशीच आहे आणि मोठा इतिहास हा या संस्थानला लाभलेला आहे. अगदी तुम्ही दृश्य पाहत असाल तर माठेवाड्याची जी दृश्य आहे आणि अगदी दोन्ही बाजूला भूगर्भा लागलेली ठिकाणं असतील. अनेक लोक सावंतवाडीतले आहेत त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात, राजश्रींना वंदन करतात आणि त्यानंतर आपल्या कुटुंबासह संपूर्ण जत्रोत्सवामध्ये मजा लुटताना आपल्याला पाहायला मिळते. तर महत्त्वाचा मुद्दा हा होता की अगदी 400 वर्षांपूर्वी ज्यावेळी राजघराण्यातले वंशज हे याच सावंतवाडी शहरामध्ये आले होते आणि तुमचा समोरचा भाग पाहत आहे तिथनं डाव्या साईडला नरेंद्र डोंगर आहे आणि या नरेंद्र डोंगरावर पहिला खेम सावंत लखम सावंत राजे असतील यांनी राजवाडा बांधला होता आणि त्यानंतर दुसऱ्या खेम सावंतांनी हे शहर वसवलं. ज्या शहरात आपण फिरतोय किंवा सावंतवाडी शहर जे पर्यटनाच्या दृष्टीनं खूप मोठं शहर आहे किंवा ज्याचं नावलौकिक जगभरात आहे, ते शहर वसवण्याचं काम केलं ते दुसऱ्या खेम सावंतांनी. त्यानंतर तिसरे खेम सावंत अर्थात राजश्री ज्यांचा आज उत्सव होतो, ज्यांना वंदन आज केलं जातं, त्या राजश्रींनी या सावंतवाडी शहरातल्या प्रमुख ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचं काम केलं. इथली मंदिरं असतील, इथल्या विविध गोष्टी असतील या वसवण्याचं काम त्यांच्या काळात झालं. धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य, इतर सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत राजघराण्यानं सावंतवाडी शहराला भरभरून दिलं आणि त्यामध्ये
प्रामुख्यानं जर नाव घ्यायचं झालं तर राजश्री हेम सावंत तिसरे यांचं नाव घेणं क्रमप्राप्त ठरेल. आणि त्याचमुळे त्यांनी जे सावंतवाडीकरांसाठी केलं, ज्या गोष्टी सावंतवाडीकरांना दिल्या, त्या ऋणातनं उतराई होण्यासाठी हा उत्सव सावंतवाडी शहरामध्ये केला जातो. आणि त्यालाच जत्रोत्सवाचं स्वरूप या ठिकाणी दिलं जातं. आणि शहरातला हा एकमेव असा जत्रोत्सव आपल्याला पाहायला मिळतो. शहराच्या लगत असणाऱ्या अनेक गावांमध्ये आपण पाहतो तर मोठे जत्रोत्सव होतात. इथे ग्रामदैवत आपल्याला पाहायला मिळतात. सावंतवाडीचं ग्रामदैवत सुद्धा सराठा आहे, पण सावंतवाडी शहरातला हा एक जत्रोत्सव म्हणून खूप प्रसिद्ध आहे. सावंतवाडीकरांना एक विरंगुळ्याचं स्थान मिळावं किंवा जत्रोत्सवाचा अनुभव शहरातच घेता यावा याच्यासाठी या जत्रोत्सवाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. आणि तुम्ही जे समोर माठ पाहताय याच ठिकाणी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचाही माठ आहे. तर या ठिकाणी जे समोर माठ दिसून आहे ते देवी भागीरथीचं माठ आपल्याला पाहायला मिळतं. देवी विठा हे सुद्धा असं माठ आहे. या ठिकाणी ज्या सुवासिनी आहेत त्या पूजा अर्चा करतात किंवा नतमस्तक होतात. भागीरथी देवी ह्या सती गेल्या होत्या आणि त्याच्यामुळे हे जे माठ त्यांचं आहे ते दैविकदृष्ट्या खूप मानलं जातं. त्याला पूजा केली जाते. मंगळवार शुक्रवारी तिथे कार्यक्रम होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण जे समोर पाहतोय या माठातनं आपण ज्यावेळी आज जाऊ तिथं त्या ठिकाणी तिसऱ्या खेम सावंतांचं माठ आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणचा हा जत्रोत्सव म्हणून परिचित आहे तेच माठ मी तुम्हाला या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण सावंतवाडीवासीय या ठिकाणी येतात आजच्या दिवशी आणि राजश्रींना वंदन करतात. बहुसंख्येने लोक येतात आणि सेवा जागरी करतात. तुमचा अनुभव काय या अनुभव म्हणजे आमच्या सावंतवाडी संस्थानचा मूळ पुरुष या ठिकाणी स्थानापन्न असा अजूनही समाधीच्या रूपात आमचा मला आणि माझ्या प्रजाजनांना अभिमान आहे. आज सकाळी राजघराणं आलं होतं आणि इथे नतमस्तक झालं. तुम्ही स्वतः पण होता, काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं या जत्रोत्सवात सहभागी होत असता? याचं कसं आहे की आता मी नित्य इथली पूजा माझ्याकडेच आहे. आज सकाळी आम्ही प्रथम पूजा केली, त्यानंतर 1803 साली ज्या मृत्यू झाले ती तिसरी राजश्री खेम सावंत भोसले यांच्या आठवण म्हणून ही पूजा या ठिकाणी म्हणजे जत्रा भरवली जाते. या जत्रेमध्ये सावंतवाडी विविध भक्तांच्या इच्छा परिपूर्ण होतात. लोक नवस बोलतात, ते त्यांचे पावन होतात, त्यानंतर पुढच्या वर्षी ते लोक येऊन नवस भेटतात. अशी परंपरा आहे. Thank you.
जत्रोत्सव सावंतवाडीत होत नाही शहरात प्रामुख्याने, त्यामुळे हा एकमेव असा जत्रोत्सव सावंतवाडी करांचा जत्रोत्सव म्हणून ओळखला जातो, शहरवासियांचा जत्रोत्सव म्हणून ओळखला जातो. तालुक्यात अनेक ठिकाणी जत्रोत्सव होता, त्याचं स्वरूप वेगळं असतं, मात्र या ठिकाणी शहरात होणारे हा जत्रोत्सवाचं आकृत एक वेगळंच असतं. की आज असाल राजाची दुकानं असतील, हॉटेल्स असेल किंवा विविध खेळण्यांची दुकानं असतील, प्रत्येकाचं मनोरंजन व्हावं, प्रत्येकाला ते आनंदाने सहभागी होता यावं या दृष्टिकोनातून हा जत्रोत्सव सुरू करण्यात आला होता. आणि दिवसेंदिवस हा जत्रोत्सवाची प्रचिती आहे किंवा प्रसिद्धी आहे ती वाढतच जाते, आणि अनेक लोक अनेक ठिकाणावरून त्या ठिकाणी येतात, या जत्रोत्सवात सहभागी होतात. आणि विशेष कारण असल्यामुळे खास करून मोठ्या संख्येनं सावंतवाडी खरंच नव्हे तर जिल्हावासी सुद्धा या जत्रोत्सवामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहे. आजच सकाळी राजघराण्याकडनं या ठिकाणी दर्शन घेतलं गेलं आणि राजश्री खेम सावंतांना अभिवादन केलं गेलं, आणि त्यानंतर सकाळपासूनच सगळ्या नागरिकांसाठी दर्शन आहे ते खुलं करण्यात आलं, आणि अगदी काही तासानंतर त्या जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. त्यामुळे सावंतवाडीतला हा असा एकमेव जत्रोत्सव आहे जो शहरात होणारा जत्रोत्सव आहे, जो सकाळचा जत्रोत्सव आणि लवकर संपणारा जत्रोत्सव म्हणून ओळखला जातो. विनायक दावस, कोकण सातला, सावंतवाडी. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.